नमस्कार शेतकरी बांधवांनो आपले कृषीरत्न या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आपल्याला माहीत आहे की सध्या कापूस लागवडीची वेळ आलेली आहे तरी बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनात असा गोंधळ आहे की कोणते बियाणे आपल्या शेतासाठी योग्य आहे व चांगले उत्पादन देणारे आहे तर मित्रांनो घाबरण्याची काही एक काळजी नाही चला तर उत्कृष्ट दर्जाचे बियाणे बघूया नंबर दहा नाथ सीड्स एनबीसी दहा कोरडवाहू व वा बागायतीसाठी उपयुक्त पिकाचा कालावधी एकशे पंचेचाळीस ते एकशे पंचावन्न दिवस आहे पिकाची वाढ उंच होते बोंडाचे वजन साधारणत साडेचार ते पाच ग्राम होते रसशोषक किडी व उच्च सहनशील आहे विशेषतः गुलाबी बोंडाळीचा कमी उपद्रव होतो व लवकर येणारे वाण आहे नंबर नऊ श्रीराम बायो सीड बिंदास बहात्तर तेरा बागायती व वा कोरडवाहू साठी उपयुक्त पिकाचा कालावधी एकशे सत्तर ते एकशे ऐंशी दिवस आहे पिकाची वाढ पसरट व वा डेरेदार होते बोंडाचे वजन पाच ते साडेपाच ग्राम होते रस शोषक किडी व चांगले प्रतिकारक क्षमता आहे नंबर आठ गोल्ड विठ्ठल बागायती व वा कोरडवाहू साठी उपयुक्त पिकाचा कालावधी एकशे पन्नास ते एकशे साठ दिवस आहे पिकाची वाढ उंच उभाट होते बोंडाचे वजन साडेचार ते साडेपाच ग्राम आहे रस शोषक किडी सहनशील आहे विशेषतः लाल्या रोगास सहनशील आहे लांब स्टेपल व सदा हिरवेगार राहते नंबर सात अंकुर तीस अठ्ठावीस बीजी दोन कोरडवाहू व बागायतीसाठी उपयुक्त पिकाचा कालावधी एकशे पंचावन्न ते एकशे पासष्ट दिवस आहे पिकाची वाढ उंच होते बोंडाचे वजन साधारणत साडेचार ते पाच ग्राम होते रस शोषक किडी सहनशील आहे विशेषत जीवाणूजन्य करप्याला सहनशील लवकर पक्व होणारे आहे नंबर सीड्स दोनशे सात बागायतीसाठी अत्यंत उपयुक्त पिकाचा कालावधी एकशे साठ ते एकशे ऐंशी दिवस आहे पिकाची वाढ उभाट होते बोंडाचे वजन साडेपाच ते पाच ग्राम आहे रस शोषक किडी सहनशील आहे विशेषतः सर्व प्रकारच्या जमिनीत चालणारे आहे गुलाबी बोंडाळी अमेरिकन बोंडाळीला सहनशील आहे नंबर पाच अजित एकशे पंचावन्न कोरडवाहू व वा बागायतीसाठी अत्यंत उपयुक्त आहे पिकाचा कालावधी एकशे चाळीस ते एकशे पन्नास दिवस आहे पिकाची वाढ मध्यम होते बोंडाचे वजन साडेपाच ते पाच ग्राम होते रससोषक किडी अतिसहनशील आहे विशेषतः लवकर पक्व होणारे वान आहे नंबर चार महिको एमआरसी त्र्याहत्तर सत्याहत्तर जी दोन बागायतीसाठी अत्यंत उच्च दर्जाचे बियाणे आहे पिकाचा कालावधी दोनशे ते दोनशे वीस दिवस आहे पिकाची वाढ उंच व वा पसरट होते बोंडाचे वजन साडेचार ते साडेपाच ग्राम आहे रसशोषक किडी सहनशील आहे विशेषतः उशिरा पक्व होणारे वान आहे नंबर तीन राशी सीड्स निओ बागायती व वा कोरडवाहूसाठी साठी उत्कृष्ट बियाणे पिकाचा कालावधी एकशे पासष्ट ते एकशे सत्तर दिवस आहे पिकाची वाढ डेरेदार होते बोंडाचे वजन साडेपाच ते पाच ग्राम होते रसशोषक किडी सहनशील आहे विशेषतः सदा हिरवेगार राहते नंबर दोन कावेरी सीड्स मनीमेकर एच शंभर बी जी दोन बागायती व वा कोरडवाहूसाठी अत्यंत उच्च दर्जाचे बियाणे पिकाचा कालावधी एकशे पंचेचाळीस ते एकशे साठ दिवस आहे पिकाची वाढ उभाट होते बोंडाचे वजन पाच ते साडेपाच ग्राम आहे रस शोषक किडी साठी सहनशील आहे विशेषतः बोंडे चांगले फुलतात व वान चांगल्या प्रकारे फुलते नंबर एक राशी सीड्स आर सी एच सहाशे एकोणसाठ बी जी टू बागायती बागरड वा साठी अत्यंत उच्च प्रतीचे सर्वात चांगले बियाणे आहे पिकाचा कालावधी एकशे पंचेचाळीस ते एकशे साठ दिवस आहे पिकाची वाढ अर्ध उभाट होते बोंडाचे वजन साडेपाच ते साडेसहा ग्राम आहे तसं शोषक किडी सहनशील आहे विशेषतः मध्य कालावधीचे पीक आहे वाहन उत्कृष्ट प्रकारे फुलते